नम्र विनंती, हे चैनल सब्स्क्राइब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा। कृष्णाजी पाहुणे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। परम पूज्य श्री गुरुदेव, महान तपस्वी सती सोनामाता यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री संत भोजाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीत वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या 53व्या पुण्यतिथी पर्वावर श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि श्री संत भोजाजी महाराज देवस्थान आजनसरा यांच्या संयुक्त विद्यमान खंजरी भजन स्पर्धेच्या या उद्घाटन समारंभाचे उद्घाटक या देवस्थानचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर विजयजी पर्वत, सदस्य पंचायत समिति गणगाड आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दिगंबरावजी येळे, उद्घाटन समारंभाच्या या निमित्तानं मंचावर सर्व विराजमान मान्यवर जमलेल्या सर्व सद्भाविक सज्जन वृंदांनो, बाहेरगावून आलेल्या सर्व स्पर्धक मंडळींनो, मित्रांनो, ज्या सोनामातेच्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम होतो आहे, त्या सोनामातेचे अनेक चमत्कार आहे। आणि ग्रामगीतेत महाराजांनी 31वा अध्याय लिहिला आहे, संत चमत्कार। महाराज असं म्हणतात की यापुढे संतांचे चमत्कार कोणी सांगू नका, वर्णू नका। त्याचं कारण असं आहे की संतांचे चमत्कार जर सांगत बसलो तर जनता ही आळशी होईल, दुबळी होईल, म्हणून चमत्कार सांगू नका। पण मला या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते। या मंचावर माझा स्वागत समारंभ होत असताना मला एक लहानपणची गोष्ट आठवली। मी 6व्या 7व्या वर्गात असेल, शाळेच्या ग्राउंडवर मुलासोबत खेळत होतो आणि काही आमच्या गावची मंडळी या भोजाजी महाराज या यात्रेनिमित्त पायदळ निघाली होती आणि आम्हाला म्हणाले, पोट्टे हो, खेळतच बसता का बे, चला यात्रेला। मी तो खेळ टाकून दिला आणि त्यांच्या मागे मागे या आजनसऱ्यात आलो। खिशात एकही रुपया नव्हता, पायात चप्पलही नव्हती आणि ओळखीचंही कोणी नव्हतं। मी जेवलो कुठं हे माहीत नाही, पण या हनुमानजी मंदिरच्या बाजूला रात्रभर झोपलो आणि वापस गेलो। एक प्रसंग असा आला की ज्यावेळेस सोनामातेला भंडाऱ्यावरून आणलं तेव्हा मात्र दारोड्यापासून तर वडनेरपर्यंत भजनांनी वाजवत आणण्याचं भाग्य मला लाभलं। काय सांगितलं खंजेरीनं? डुबू नका, डुबू नका। आणि ही खंजेरी आता 3 दिवस हेच सांगणार आहे, जय गुरु, डुबू नका। कशात डुबू नका? कर्मकांडात डुबू नका, व्यसनाधीनतेत डुबू नका, व्यभिचारात डुबू नका, सगळ्या भांडात डुबू नका, कर्मकांडात डुबू नका। आणि म्हणून आपण या ठिकाणी संतांचा विचार ऐकणार आहोत आणि हा विचार जनमानसाला तारून नेणार आहे। आपलं जीवन आपण सर्वांनी तारून घ्यावं। या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची आयोजकांनी संधी दिली आणि मागच्या वेळेस मी बोललो होतो पाटील सर की माझ्याकडून जी काही सेवा लागली ते 3 दिवस मी या ठिकाणी सेवा द्यायसाठी तयार आहो। मला तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही, पण एक अपेक्षा घेऊन आलो। या कोरोना काळात आम्ही खंजरी भजन स्पर्धेचं आयोजन बंद केलं आणि त्याऐवजी जवळपास 25 लाख रुपयाचा आम्ही प्रार्थना मंदिर बांधायला सुरुवात केली। 13 लाखाचं काम
झालं जवळपास 10-12 लाख रुपयाचं काम शिल्लक आहे आणि माझी अशी अपेक्षा आहे की या देवस्थानच्या वतीनं आमच्या या प्रार्थना मंदिराला संत फौजाजी महाराज देवस्थान आजन सरा या नावाने एक दरवाजा द्यावं एवढी अपेक्षा घेऊन आलो. तो गुरुदेव तुम्हा आम्हा सर्वांना तशी सद्बुद्धी देवो एवढंच बोलतो, इथेच थांबतो. जय गुरु. धन्यवाद पाहुणेजी.